चला सामन्याकडे जाऊया। गेंदबाजी केली यहाँ पे राहुल आते हुए, ऑन स्ट्राइक राहुल है। राहुल तो राहुल असं समी करत असताना पहला चेंडू व्हाइट बॉल मिस्टर एक्स्ट्रोस के साथ में यहाँ पे खाता खुलता हुआ। राहुल राइट अमाउंट विकेट गेंदबाजी के लिए तैयार है। सामने का गेंद का राहुल आगे की खेलने का प्रयास, नो बॉल का इशारा यहाँ पे आता हुआ। धाव संख्या पोचते थी तीन या धाव संख्या होती, अजून अजूनपर्यंत आतापर्यंत अपन पाहिले तर एक ही चेंडू झालेला नाही, पण धाव संख्या पोचते थी तीन या धाव संख्या होती। राहुल राइट अमाउंट विकेट गेंदबाजी करके सामने का विनू ऑन स्ट्राइक एक्सीलेंट फील्डिंग इन इज ऑन फॉलो थ्रो एंड दिस मैन राहुल इज डिपार्टेड हियर। राहुल बाद होता जिससे त्याची जागा घेण्यासाठी येते प्रसाद। यहाँ पे बहुत कुछ होता हुआ कॉमेंट्री बॉक्स के अंदर, कॉमेंट्री बॉक्स के बाहर आता फक्त समीकरण चालली आहेत की आम्ही पुढे कसं जाणार। ये मॅजिकल फिगर के लिए खास करके जो रोल है लोटे चषक मध्ये या जे आपल्या चषकामध्ये गावदेवी चषकामध्ये तो खास करून एल पी एलमध्ये हा रोल गोट्याकडे असतो आणि गोट्याकडे पूर्ण कॅल्क्युलेशन असतं। गेंदबाजी केली राहुल आते हुए, गलती हो सकती है व्हाइट बॉल का इशारा, दो रन जरूर मिलेंगे, दोन धावाने धाव संख्येत पडले आहेत, धाव संख्या पोचली ती पाच या धाव संख्येवरती। रन संख्या की बात करके तो कुल मिला के पाँच, और ये एक्स्ट्राज यहाँ पे महंगे साबित हो सकते हैं। एक्सीलेंट फील्डिंग इज सीन फ्रॉम दिस प्लेयर भाई। धाव संख्या पुनः एक निवडले, धाव संख्या पोचली ती सहा या धाव संख्या होती। प्रसाद आणि विनू अशी जोड़ी मैदानात असताना रन संख्या कुल मिला के अब तक की छे। राहुल राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी के लिए तैयार है। सामना करेगा इनका प्रसाद ऑन स्ट्राइक, बैकफुट पे आके खेलने का प्रयास, मगर यहाँ पे गेंदबाज फिर से गलती करते हुए। रन संख्या कुल मिला के अब तक की सात, खेलने का प्रयत्न, धाव संख्या एक, एक धाव निश्चित भेटेल। धाव संख्या पुनः एक निवडले, धाव संख्या पोचते थी आठ या धाव संख्या होती। पहले षटक प्रगति पता होती, रन संख्या कुल मिला के आठ, एक डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू टोलवण्यात यश। प्रसाद की अगर बात करेंगे तो ये एक कूल माइंडेड है, तो इंजीनियर है और कूल माइंडेड है, तो इनके पास वो मेंटेलिटी है कि हर गेंद को भाप के खेलने का इनके पास वो टैलेंट है। एक रन जरूर मिलेगा, एक धावाने धाव संख्या पर पहले धाव संख्या पहुँचती थी दहा या धाव संख्या हुई थी। रन संख्या कुल मिला के अब तक की दस। राहुल राइट अमाउंट विकेट गेंदबाजी करके सामना करके प्रसाद आगे के खेलने का प्रयास, मौका बन सकता था, षटक समाप्त, एक रन जरूर मिलेगा। धाव संख्या पहुँचती थी अखर, धाव संख्या हुई थी। राहुल महंगे साबित होते हुए कि गलती की है, मिस्टर एक्स्ट्रॉस का यहाँ पे कमाल चला है। एक षटका के धाव संख्या अखर, रन संख्या की बात करके दुकान मिला कि अब तक की ग्यारह है। गेंदबाजी के लिए यहाँ पे किसे मौका मिलता है ये देखने वाली बात है। और ये कमाल की बात है कि अंपायर ग्राउंड से बाहर आते हुए यहाँ पे नना बाहर आते हुए ये कैलकुलेशन जरूर करेंगे कि कौन से स्थान के ऊपर ये रहने वाले हैं, अव्वल दुवम तीन थर्ड या फोर्थ स्थान पे, मगर नना ये टॉप मोस्ट प्लेयर है। गेंदबाजी के लिए भाई तंबट आते हुए, भाई तंबट राइट ओ द विकेट गेंदबाजी के लिए तैयार है। सामना करके इनका द मैन फ्रॉम लोटे तिरुपतिज मैन विनू ऑन स्ट्राइक। सुंदर क्षेत्ररक्षण पहला बेटो विनू द्वारा, धाव संख्या पुनः एक निवाले, धाव संख्या पहुँचती थी बारह या धाव संख्या होती। पहला ओवर राहुल का बहुत ही महंगा साबित होता हुआ। भाई राइट आर्म ओवर द विकेट, भाई तांबट राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करके सामना करके इनका प्रसाद आगे आके खेलने का प्रयास। सुंदर पटका, थोड़ा सुरक्षित रक्षण पहला बेटे, धाव संख्या पुनः एक निवाले, धाव संख्या पहुँचते थी तेरह या धाव संख्या होती। रन संख्या की बात करेंगे तो सेकंड ओवर इन प्रोग्रेस, द स्कोर इज 13। नाउ लेट्स सी व्हाट्स गोइंग टू हैपन, ये भाई अगेन रेडी टू बॉल टू द शॉर्टेस्ट प्लेयर विनू। डिक्लेअर क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पॉइंटकडे चेंडू जाताना दिसतोय, धाव संख्या पुन्हा एक निवडले, धाव संख्या पोचते ती चौदा या धाव संख्येवरती। रन संख्या कुल मिला के अब तक की चौदह, कोई बड़ा शॉट अब तक नहीं आया है। रन संख्या कुल मिला के अब तक की चौदह, एक धावाने पुनः धाव संख्या भर पड़ा, धाव संख्या पोचते थी पंद्रह या धाव संख्येवरती। मगर यहाँ पे स्कोरबोर्ड ऊपर कैसे गया तो मिस्टर एक्स्ट्रॉज यहाँ पे काम करता हुआ। रन संख्या कुल मिला के अब तक की, सुंदर फटका एक धाव पूर्ण करण्यात यश,
सेकेंड हो गए फोकस द स्कोर इज स्कोप 16 अगेन भाई रेडी टू बॉल टू विनो सुंदर ड्राइव अप्रतिम शतक्षण पहला भेटो है वैभव याच्याकडून षटक समाप्त आफ्टर द कंप्लीशन ऑफ टू ओवर्स टीम रीच्ड एट अ स्कोर ऑफ 17 फॉर लॉस ऑफ वन विकेट टू राहुल बॉलिंग मार्ग वरती सुबोध सज्ज गावदेवी आणि त्रिमूर्ती बहुमत गाठण्याच्या प्रयत्नामध्ये गेंदबाजी केले सुबोध आठवे राईट आर्म राऊंड विकेट सुंदर पटका मौका बन सकता था एक्सीलेंट फील्डिंग इसने फ्रॉम भाई चौवा यहाँ पे हो सकता था मगर क्या लाजवाब फील्डिंग का मुजाहरा यहाँ पे करते हुए भाई गेंदबाजी के लिए सुबोध आते हुए सुबोध टू प्रसाद यहाँ पे गलती जरूर की है नो बॉल का इशारा फिर से नो बॉल चेंडू निसटताना दिसतोय हातातन धावसंख्या पोहोचते 20 या धावसंख्येवरती एक धाव पूर्ण करण्यात यश धावसंख्या पोहोचते 21 या धावसंख्येवरती मुझे तो लगता है कि ये जो बॉडी लैंग्वेज इनकी थोड़ी सी चेंज होती है क्योंकि कॉन्फिडेंट बॉडी लैंग्वेज जब होती है तो गेम प्लान बन सकता है गेम में वापस आने का मौका बन सकता है सुबोध गेंदबाजी के लिए तैयार है सुंदर पटका अने चेंडू सी मारे खापा मैग्निफिशन बाउंड्री सीनियर फ्रॉम बैट ऑफ विनो द मैन फ्रॉम तिरुपति इज ऑन फायर हियर द स्कोर इज द स्कोर 25 बड़ा चौवा बड़ा शॉट यहाँ पे आता हुआ जनसंख्या कुल मिला के 25 यहाँ पे प्रोफेशनल अंपायर नीले जिटे मौजूद है सुंदर पटका आणि एक चपट्ट्या आता चेंडू जातो आहे धावसंख्या पुन्हा एक निवडली आहे धावसंख्या पोहोचते 26 या धावसंख्येवरती थर्ड ओव्हर इन फोकस द स्कोर इज द स्कोर ऑफ 26 बहुत ही बड़ा स्कोर यहाँ पे खड़ा करते हुए छू छावा ओह क्या कैच को लपका है सुंदर फील्डिंग त्यांची जागा घेण्यासाठी आले तर नवीन फलंदाज रोशन कालेकर गेंदबाजी के लिए यहाँ पे आते हुए सुबोध सुबोध राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करके सामना करके इनका रोशन सुंदर फटका अप्रतिम शतक्षण पहला बैठे वैभव द्वारा एक धाव निश्चित भेटेल एक धावाने पुन्हा धाव संख्येत भर पडले आहे षटक समाप्त आफ्टर द कंप्लीशन ऑफ 3 ओवर्स टीम रीच्ड एट अ स्कोर ऑफ 27 27 का जो आंकड़ा यहाँ पे जो पहुंच गया उसके अंदर बड़े शॉट की अगर बात करें तो एक ही बड़ा शॉट है तो मिस्टर एक्स्ट्रास का रोल यहाँ पे बहुत ही महत्वपूर्ण था भाई गेंदबाजी के लिए तैयार है सामना करके इनका रोशन ये एक बहुत ही कूल माइंडेड है ये शांत स्वभाव की खिलाड़ी है धाव संख्या पुनः एक निवड़े धाव संख्या पोचली थी 28 या धाव संख्या होती गन संख्या कुल मिला के अब तक की 28 भाई राइट आर्म ऑफ द विकेट गेंदबाजी के लिए तैयार है सामना करके इनका प्रसाद ऑन स्ट्राइक गन संख्या कुल मिला के 28 पुढे मारण्याचा प्रयत्न एक धाव होती संतुष्ट मानावा लागेल एक धाव होती संतुष्ट धाव संख्या पोचली थी 29 या धाव संख्येवर बस साथ में स्कोरिंग का काम करते हुए ओमकार मौजूद है गन संख्या कुल मिला के 29 सुंदर फटका थोड़ा सुरक्षित रक्षण नितेश द्वारा धाव संख्या पहुंचते थे 30 या धाव संख्या थी गए मुकाबले में हमने नितेश को देखा था कि क्या चौवा जड़ा था उन्होंने बहुत ही बेहतरीन खेल नितेश द्वारा संख्या स्कोर बोर्ड यहाँ पे ऊंचा होता हुआ गाफ अगर देखेंगे तो स्कोर पहुंचा है 31 पे सुंदर पटका बार बार ये नितेश ही पिक्चर में आते हुए धाव संख्या पोच ली थी 32 या धाव संख्या होती अगेन भाई रेडी टू बॉल टू प्रसाद राइट आर्म ओ द विकेट टू प्रसाद सुंदर फटका एक चपट्ट्याचा चेंडू टोलवण्यात यश धाव संख्या पुन्हा एक निवडले धाव संख्या पोचली होती 33 या धाव संख्या होती 4 षटका के धाव संख्या 33 अब ये आखिरी ओवर में कितना स्कोर आगे आएगा ये तो देखने वाली बात है यहाँ पे ये राधा कृष्ण की जो टीम है इसके अंदर राहुल हैं सुबोध हैं बात बन सकती है देखने वाली बात है यहाँ पे गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है रन संख्या कुल मिला के अब तक की 33 गेंदबाजी के लिए गेंदबाज आते हुए सुंदर पटका थोड़ा सुरक्षित रक्षण संख्या एक निवड़े धाव संख्या पहुंचते थे 34 या धाव संख्या होती 5 गेंदे अभी भी शेष है देखने वाली बात है टारगेट कहां तक पहुंचता है काय 45 का आंकड़ा ही तो पहुंचना पाऊया रन संख्या कुल मिला के अब तक की 34 नो बॉल यहाँ पे कुछ अलग तलग करते हुए बॉल काउंट ब्यूंट काय नाही व्हीप लागलेली आहे इथं दोन एकच धाव भेटणार एक धावाने धावसंख्येत पडले धावसंख्या पडते ती 35 या धावसंख्येवरती व्हीपचा नियम इथं लागू आहे बॉल कुठलाही काउंट होणार नाही
एकशे पट्ट्या चेंडू जातोय, धाव संख्या पोहोचते ती 35 या धाव संख्येवर. धाव संख्या 36 होती. सुंदर फटका, थोडा सुरक्षित एक्शन. वैभव इन द एक्शन अगेन. द स्कोर इज 37. लेट्स सी व्हाट्स गोइंग टू हैपन. कमेंट के बॉक्स में भी बहुत कुछ यहाँ पे होता हुआ. रन संख्या कुल मिला के 37. ओ यहाँ पे गलती करते हुए नो बॉल, मिस्टर एक्स्ट्रास ने यहाँ पे कमाल किया है. रन संख्या कुल मिला के 38 पे पहुंची है. सुंदर फटका, तेवढा सुरक्षित रक्षण. पहला भेटतो आहे, धाव संख्या पुन्हा एक निवडले. धाव संख्या पोहोचते 39 या धाव संख्येवर. धाव संख्या पोहोचते 39 या धाव संख्येवर. अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असताना रन संख्या कुल मिला के अब तक की 39 for loss of so many wickets. Let's see what's going to happen here. The bowler is ready to bowl to the right-handed batsman. It's playing in the front foot and he's departed here. Just to udvast hotana diste. Shevatcha chendu shillak astana dhav sankhya pochte thi 39 ya dhav sankhya hoyti. Dhav sankhya 39. सुंदर पटका, एक धाव पूर्ण करण्यात यश. धाव संख्या पोहोचते 40 या धाव संख्या होती. 41 धावांचं लक्ष. थोडस काय बोलाल तुम्ही आता, ते आपल्याला जो लक्ष म्हणजे जो प्राप्त करायचा आहे, ज्याची आवश्यकता आहे, तो 45 आकडा आहे. पण इकडं आतापर्यंत आपण पाहतोय की वंचित आघाडीलाच आपण बाजूला ठेवली, म्हणजे विशालला, तर 41 आकड्यावरती आपण पोहोचलेलं दिसतोय. थोडासा मला वाटतं थोडासा खेळ सुधारावा लागेल. निश्चित मॅजिकल फिगरची चर्चा पूर्ण महिनाभर झालेली आहे, आत्ताच नाही झाली. तर या संपूर्ण स्पर्धेची जी तयारी आपण बघितली पहिल्या दिवसापासून, तर पहिल्या मॅचचा आकडा 44 होता, टार्गेट 45. दुसऱ्या मॅचचा आकडा 44 होता, टार्गेट 45. तिसऱ्या मॅचचा आकडा 44 होता, टार्गेट 45. हा जो 45चा आकडा प्रत्येकाच्या स्वप्नात येईल अशा प्रकारचा आकडा आहे. इथे 40च्या पार आकडा गेलेला आहे. आणि आता 41 धावांची आवश्यकता, गावदेवी चषक 2019. पण भाई मला असं सांगावं असं वाटतं की एकूण महाराष्ट्रामध्ये महिनाभर जे काय घडलेलं आहे त्यातून बोध घेऊन सर्वसामान्य माणसाने आपलं करिअर कसं पुढे जाईल याकडे जास्त लक्ष द्यावं. छोट्या पडद्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, त्या बातम्यातनं काय मिळते कोणाला काय माहिती नाही आहे, महिनाभरात कोणाला काय मिळालेलं नाही आहे. त्यापेक्षा आपली नोकरी, आपला व्यवसाय, आपली शेती, आपल्याला आवडते असलेले छंद यामध्ये जास्त वेळ दिला तर मेंदू खूप चांगला सुपीक काम करेल, सुपीक विचार तुमच्या डोक्यात येतील एवढं मात्र मला कळतं आहे. कारण मीडियाला फक्त TRP हवा, राजकारणी माणसाला फक्त खुर्ची हवी, जनतेचं मात्र कोणाला काही देणं घेणं नाही आहे असं मला वाटतं. 41 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे नक्कीच, पण जनतेला राजकारण हवे हे एक आपलं दुर्दैव आहे. कारण इंग्लंडमधील एक माणसाने मग गेल्या महिन्याच्या म्हणजे इलेक्शनच्या 2 दिवस आधी सांगितलं होतं की द इंडिया इज द ओनली कंट्री वेअर पब्लिक इज प्राऊड ऑफ इट. आणि चेंडू सीमा कशा पार खणखणीत चौकार, की त्यांनी सांगितलं होतं की एक भारत एक असा देश आहे की ज्याच्या पब्लिकला स्वतःपेक्षा जास्ती राजकारणांची काळजी असते. हा, इतरांची काळजी जास्त असते, म्हणजे स्वतःपेक्षा इतरांची काळजी जास्त असते. तर आपण विशेष करून आपल्या जीवनात डोकावण्यापेक्षा दुसऱ्याच्या जीवनात डोकावण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतो. एक धाव मिळते, एका धाबेने धावसंख्या मारते, धावसंख्या होती ती 5. खरं तर कालसुद्धा हा विषय मी टाळला होता, कारण ज्या पद्धतीनं सगळेजण म्हणजे दुसऱ्याची खुर्ची बघण्याकरता घरातली खुर्चीवरती खेळून बसलेले आहेत. आता यावेळेला चेंडू सीमा पार जातो की नाही ते बघूया. अप्रतिम क्षेत्ररक्षण, उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण या मॅचमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं आहे. या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा गोलंदाज तयार होते. ऑन साईडला सुंदर फटका, चेंडू सीमारेखेच्या दिशेने जातोय आणि या दोन धाबा मिळत आहेत. मितेशची बॅट तळपते आहे. धावसंख्या 8, 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. गावदेवी चषक 2019 महासंग्राम सुरू आहे मैदानामध्ये. आणखीन एक दर्जेदार फटका आणि क्षेत्ररक्षणाचा एक उत्तम नमुना राहुल कंड सुद्धा आपण बघतोय. आणि क्षेत्ररक्षण एक अतिशय महत्वाचं अंग क्रिकेटमधलं आहे. राऊंड विकेट गोलंदाजी, यावेळेला ऑन साईडला चेंडू खेळलाय.
धाव संख्या डबल फिगर मध्ये दुहेरी अंकात प्रवेश करते। 41 धावांचा पाठलाग करताना धावपळका दाब आहे त्या 10। एक अत्यंत सणसणीत खणखणीत दणदणीत सुंदर चौकार या आपण मैच मध्ये बघितलेला आहे। यापूर्वी कवर ड्राइव बघितला होता, अत्यंत जबरदस्त दर्जेदार क्लासिकल होता। आणि आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 10। अजून चेंडू शिल्लक आहे 24 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता। प्रसादच्या पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेत पदललितेचा उत्तम आणि दर्जेदार वापर करत चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचत असताना कॉपीबुक स्टाईल मध्ये एक अप्रतिम फटका खेळला गेला होता। आता दुसऱ्या षटकाचा खेळ राज तयार आहे। समोर बघितलं तर फलंदाज राहुल समोर जाईल राजसाठी। यावेळेला चेंडू सीमारेखे पार चौकार, रिले खेळण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळेला चेंडू थांबलेला नाहीये। वाघाची धाड फोडला पाठ, चेंडू सीमारेखा पार चौकार, दमदार शानदार वजनदार चौकार यावेळेला येतो आहे। 4 धाबांनी धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 14। यावेळेला गॅप मध्ये चेंडू खेळला जातोय, 2 धाबा मिळत आहेत, 2 धाबांनी धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 16। जिंकण्यासाठी 41 धाबांची आवश्यकता, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या। इथे सामना जो सुरू आहे त्या सामन्याकडे देखील आपण वळतो आहे। यामधला आणखीन एक चांगला फटका आणि ही ताकद आहे राहुलची। राहुलला आपण गेले 4-5 वर्ष सातत्याने बघतो आहे, एक चांगला खेळाडू आहे। प्रॅक्टिसमध्ये मॅक्झिमम राहिला तर तो अतिशय खतरनाक फलंदाज आहे। पदललित चांगला आहे, चेंडूकडे येऊन न खेळण्याची त्याची पद्धत तंत्र चांगलं आहे। धावसंख्या 19, पुन्हा एकदा या षटकाचा पुढचा चेंडू ऑन साईडला खेळलाय, मात्र इथं क्षेत्ररक्षक अत्यंत दर्जेदार क्षेत्ररक्षण ऑन साईडला मिड विकेट मध्ये होतं। एका धाबेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 19 धाबा। 41 धाबांचा पाठलाग करत असताना चांगला चेंडू होता, फुल टॉस, थोडासा फलंदाज बदलतीचा वापर करतोय असं पाहिलंय आणि त्यानंतर छान असा चेंडू कमरेच्या थोडासा वरती टाकला होता। 2 षटकाचा खेळ समाप्त, धावसंख्या झाले 19 धाबा। मैदानात दोन्ही अतिशय आक्रमक फलंदाजी करणारे फलंदाज मैदानामध्ये आहेत। पूर्ण झाली तयारी, कोण पडणार कोणावर भारी, उद्या स्पर्धेचा ग्रँड फिनाले आहे। आता संधी ही सगळ्यांनाच असते, मात्र भाई संधीचा विचार केला तर मला सकाळी उठल्यानंतर बिस्किटाची आठवण होते। जे बिस्किट आपण चहात टाकलं तर ते योग्य वेळी वरती काढलं पाहिजे तर मजा आहे, नाहीतर संधी आलेली संधी सुद्धा आपल्या हातून निघून जाईल। त्या बिस्किटाची मला आठवण होते। इथे संधी किती जणांना आहे ते आता बघूया। सुंदर, ओहो, एक धाव मिळते, एका धाबेने धावसंख्या मारते, धावसंख्या पोचते ती 22। या मॅचमध्ये तसा विचार केला तर दोन्ही संघाच्या दृष्टीनं विचार करणं फार गरजेचं। राधाकृष्णचा संघ तो दुसऱ्या बाजूला आपण बघतोय। शूर छावा, 2 धाबा, 2 धाबांची भर, आता मात्र मित्रेची बॅट तळपते आहे। यापूर्वीच्या प्रत्येक सामन्यामध्ये त्यानं संघर्ष भरपूर केलाय। फलंदाज बाद होईल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा आपल्या बोटांचा अत्यंत सुंदर वापर केलाय। धावसंख्या झाली 24 आणि धावपळकर 24 धाबा असताना पहिल्या गडी बात होते। पहिल्या गड्यासाठी 24 धाबांची अत्यंत सुंदर भागीदारी दोन्ही फलंदाजांकडून। ऑन साईडला चेंडू खेळलाय, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग मिड विकेट मध्ये आपण क्षेत्ररक्षक बघतो आहे। एका धाबेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 25। ओहो, सुंदर लॉग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, धावसंख्या 26। 41 धावांचा पाठलाग करताना प्रसाद गोलंदाजी करतो आहे। मैदानात नवीन फलंदाज सुबोध बॅकफुटला जाऊन अप्रतिमरित्या चेंडू खेळलाय। राहुलच्या हातामध्ये चेंडू जातोय, वाडीश लॉन्ग ऑफला तो उभा आहे आणि अशा रीतीनं एका धाब्याची भर पडते आहे। षटक समाप्त झाले, 3-3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळका धाबा आहेत त्या 19-27। 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 19-14 धाबांची आवश्यकता। ओंकार आल्यानंतर इथे आणखीन जास्त त्रास होत नाही कॉमेंट्री करण्याकरता, चांगलं सहकार्य असतं, चांगली माहिती इथे मिळते। टूर्नामेंट की दास्तान अपने कलम से लिखने की कोशिश कर रहे हैं। गावदेवी चषक 2019 का महासंग्राम चलता हुआ, जीतने के लिए 12 गेंदों में 14 रनों की जरूरत। राधाकृष्ण वॉरियर्स के ओनर वैभव टसाले, सुबोध काते कप्तान, एक सुपर किंग की बात करें तो अमित
काते करण गायकवाड़ ओनर है, अनिकेत तांबट कप्तान है, सूर छाबा राहुल काते कप्तान, रूपेश काते ओनर. नाउ रिमेनिंग 12 डिग्रीज एंड नीड 14 रन टू विन दिस मैच. अगली गेंद का सामना करने के लिए बल्लेबाज तैयार. नो बॉल. जीतने के लिए 12 गेंदों में 13 रनों की जरूरत है. राहुल धीरे धीरे अपने बॉलर के पास आ रहे हैं. ऑफ साइड पर 3, ऑन साइड पर 4 खिलाड़ी तैनात. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 3 जण काले कर आले आहेत, त्यानंतर मला वाटतं लॉंग ऑफ मध्ये 2 क्षेत्ररक्षक आलेत, कर्णधार आलेले आहेत आणि गोलंदाजांना समजावलं गेलेलं आहे. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. लेग स्टंपच्या बाहेर जातोय, दबाव ओके आणि आता नवीन गोलंदाज, यातला फरक हाच आहे. महत्वाचं षटक आहे, दबाव झेलू शकत नाहीयेत आणि क्रिकेट किंवा तसं बघितलं तर ओंकार जीवनाचं मैदान असो वा क्रिकेटचं मैदान, दबाव समस्या या गोष्टी कोणाला चुकलेल्या नाहीयेत. चांगला फटका खेळला, चेंडू सीमारेखाच्या पार जातोय चौकारासाठी. सुबोधच्या बॅटमधून आलेला दर्जेदार फटका. चालू करू.